शहर आपला आवाज सिटी चॅनल बातमीपत्रात आपले स्वागत. सुरुवातीला एक नजर ठळक घडामोडींवर. धुळे मनपाच्या स्थायी समितीच्या सभेत 2018-19 मूळ अंदाजपत्रकास देण्यात आली अंतिम मंजुरी. साखर कारखाना सुरू करण्याबाबत सर्वपक्षीय कारखाना बचाव समितीने दिले जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन. धुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बोंडअळी नुकसान भरपाई देण्याबाबत खानदेशीत संग्राम व लोकभारतीने दिले जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन. बंद पाणपोया सुरू करण्याची शिवसेना पेठ विभागाने केली मागणी. ट्रॅव्हलर्स बंगलो येथे डॉक्टर बाबासाहेबांना अभिवादन करण्याच्या कार्यक्रमाला परवानगी नाकारली. सूर्य महात्मा फुले जयंतीनिमित्त मोहन गावात काढण्यात आली मोटरसायकल रॅली. धुळे मनपाचे सन 2017-18 सुधारित व सन 2018-19 चे मूळ अंदाजपत्रकास अंतिम मंजुरी देण्यात आली आहे. गुरुवारी झालेल्या मनपा स्थायी समितीच्या सभेत ही मंजुरी दिल्याचे सभापती बालीबेन मंडोरे यांनी सांगितले. धुळे महानगरपालिकेच्या सभागृहात मनपा स्थायी समितीची गुरुवारी दिनांक 12 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजता सभा घेण्यात आली. सभेच्या अध्यक्षस्थानी सभापती बालीबेन मंडोरे ह्या होत्या. या सभेत आयुक्त सुधाकर देशमुख यांनी सन 2017-18 सुधारित व सन 2018-19 मूळ अंदाजपत्रक सभेपुढे सादर केले. त्यास अंतिम मंजुरी देण्यात आली आहे. त्या अंदाजपत्रकात प्रभागांमध्ये विकास कामे करण्यासाठी प्रत्येक नगरसेवकास विकास निधी म्हणून 20 लाख रुपये देण्याची तरतूद केली आहे. याप्रमाणे सुमारे 15 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. मात्र अंदाजपत्रकात तरतूद असली तरी मनपाला उत्पन्न मिळाले तर निधी दिला जाईल, मग विकास कामे करायची नाहीत काय असा सवाल उपस्थित करून कैलास चौधरी, गुलाब माळी, दादा खताळ यांनी नाराजी व्यक्त केली. त्याचप्रमाणे मालमत्ता कर वसुलीसाठी प्रभागांमधून रिक्षा फिरवतात, त्याचप्रमाणे विकास कामे देखील झाली पाहिजेत असेही उपस्थित नगरसेवकांनी सांगितले. या सभेत सर्व नगरसेवक सदस्य तसेच नगर सचिव मनोज वाघ उपस्थित होते. सभेमध्ये महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पास मंजुरी देण्याबाबतचा विषय होता. सदर अर्थसंकल्पात नगरसेवक निधी म्हणून ₹20 लाख मात्र अशी एकूण ₹15 कोटी मात्र तुरंत सुचविण्यात आली आहे. धुळे शहरातील पेठ भागात CTV बसणीवी कामी ₹1 कोटी गणेश कुंड तयार करण्यासाठी ₹50 लाख जलकुंभ दुरुस्ती करण्यासाठी एकूण 1 कोटी मात्र तुरंत सुचविण्यात आलेली आहे. तसेच उत्पन्नाचे स्तोत्र देखील प्रशासनाला सुचण्यात येऊन तसेच सन्मान्य सदस्यांनी उपस्थित केलेल्या सूचनांना विचार करून तसेच प्रशासनाची चर्चा करून सन 2017-18 चे सुधारित व सन 2018-19 चे अंदाजपत्रक अंतिम करण्यास मान्यता देण्यात आली. पांझरा कान साखर कारखाना अवसायनात न काढता भाडेपट्ट्याने चालवायला द्या, तसेच कर्मचाऱ्यांच्या हिताचा विचार करावा अशा आशयाचे एक निवेदन सर्वपक्षीय पांझरा कान कारखाना बचाव समितीतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना गुरुवारी देण्यात आल्याचे सुभाष काकुस्ते यांनी सांगितले. साक्री तालुक्यातील पांझराकांड सहकारी साखर कारखाना सरकारने 14 मार्च 2002 रोजी अवसायनात काढला. त्या कारखान्याच्या पुनर्जीवनासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. त्यासाठी कारखाना सक्षम उद्योजकाला भाडेपट्ट्याने चालवायला द्या, तसेच कारखाना सहभागीदाराने चालवायला द्या अशा अनेक मागण्यांसाठी सर्वपक्षीय पांझराकांड कारखाना बचाव समितीतर्फे जिल्हाधिकारी अरविंद अंतुर्लीकर यांना गुरुवारी निवेदन देण्यात आले असे सुभाष कापुस्ते, ॲडव्होकेट उदय सोनवणे यांनी सांगितले. यावेळी आमदार DS अहिरे, सुधीर अकलाडे,
ऋषिकेश मराठे, डॉक्टर प्रतीक देवरे, सचिन सोनवणे, विजय भोसले, आबा सोनवणे, संजय अहिरा, अनिल खैरनार आदी उपस्थित होते. या जिल्ह्यामध्ये साक्री तालुक्यात पांढराकान सहकारी साखर कारखाना हा सगळ्यात पहिला साखर कारखाना होता. या कारखान्याच्या एरियामध्ये पुरेसा ऊस होता. या कारखान्याला पाणी भरपूर होतं, मशिनरी उत्तम होती. असं असतानाही आता का बंद पडला या खोलात मी जात नाही, पण बंद पडलेला कारखाना आता पुन्हा नव्याने लोकांना असं वाटायला लागलं शेतकऱ्यांना की आपला ऊसावर प्रक्रिया करणारा उद्योग सुरू झाला पाहिजे. आणि म्हणून या तालुक्यातल्या अनेक तरुणांनी जे सर्वपक्षीय आहे यांना सगळ्यांना आता असं वाटलं की आपला कारखाना आता सुटल्यावर सुरू करायचा आहे. म्हणून सगळे जिद्दीने प्रयत्नाला लागलेले आहेत आणि या कारखान्याचे अवसाय सुदैवाने असं आपण म्हणू या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी जे ज्यांच्याकडे प्रशासन राज्याचं याचं शासनाचं केंद्र आहे ते जिल्हाधिकारी यांचं प्रमुख असल्यामुळे कारखान्याचे अवसायक असल्यामुळे यांच्या थ्रू इथली सगळी माहिती, इथल्या लोकांच्या भावना, या कारखान्याची मशिनरीची अवस्था, या याच्यामध्ये परिसरामध्ये किती ऊस आहे या संबंधातली सगळी आकडेवारी औसायक म्हणून जर सरकारकडे गेली तर या कारखान्याच्या या प्रयत्नांना आणखी बळ मिळेल. म्हणून आम्ही या ठिकाणी औसायकांना भेटायला आलो होतो, जिल्हाधिकाऱ्यांना, की सर तुम्ही औसायक आहात आणि तुम्ही अशा पद्धतीने प्रशासकीय अहवाल सरकारला पाठवा. आणि आता RDC यांच्याबरोबर चर्चा झाली आणि RDC सगळे मुद्दे लिहून घेतलेत विशेष म्हणजे, आणि ते म्हणे की असा अहवाल आम्ही तयार करतो, कलेक्टरांशी जिल्ह्याचे आवश्यकांशी चर्चा करतो आणि असा अहवाल आम्ही पाठवण्याची लवकरात लवकर तजवीज करतो. धुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बोंडअळीच्या नुकसान भरपाई देण्यात यावी या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली, तसेच जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनही देण्यात आले असे लीलाधर सोनार यांनी सांगितले. जिल्ह्यातील कपाशी उत्पादक शेतकऱ्यांचे बोंडअळी पडल्याने पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. या शेतकऱ्यांना बोंडअळीची नुकसान भरपाई मिळावी या मागणीसाठी खान्देश हित संग्राम व लोकभारती यांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकऱ्यांनी निदर्शने केली, तसेच जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनही देण्यात आले असे अध्यक्ष लीलाधर सोनार यांनी सांगितले. यावेळी ॲडव्होकेट प्रसाद पोद्दार, रामकृष्ण पाटील, गणेश सोनार, राजेश भोरसे, हर्षल जगताप, नंदू पाटील आदी उपस्थित होते. 33 मंडळ आहेत आपल्या जिल्ह्यामध्ये. 33 मंडळांपैकी फक्त 2 मंडळांना त्यांनी बोंडअळी संदर्भात घेतलेलं आहे. तरीही 33% वर माझ्या शेतकरी बांधवांचे नुकसान झालेलं आहे. स्वतः माझ्या शेतामध्ये एवढे बोंड पडलेली होती की अक्षरशः एक एक कुठलंही बोंड पडलं तरी त्याच्यामध्ये अळीच निघायची. पंचनामा सुरळीत होऊन अद्यापर्यंत माझ्या शेतकरी बांधवांना कुठेच काही एक काळी मात्र न्याय मिळाला नाही. आणि उर्वरित 31 मंडळांनाही शासनाने व कलेक्टर महोदयांनी उर्वरित 31 मंडळांनाही न्याय मिळावा, त्याच्यामध्ये बोंडअळीग्रस्तांना तात्काळ मदत द्यावी. दुसरं हे कपाशीला बिट्टी जीन्स नाही असं ज्या छापून आलेलं आहे तर ज्या अधिकाऱ्यांनी सर्टिफाईड केलेलं आहे अशा अधिकाऱ्यांना सस्पेंड करण्यात यावं. तिसरी माझी मागणी आहे पीक कर्ज. पीक कर्जामध्ये मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलेलं आहे की 1.5 लाखापर्यंत कर्जमाफी. 1.5 लाखापर्यंत जर कर्जमाफी येते जे रेग्युलर भरणार आहेत, ज्यांना रेग्युलर आता भरल्यानंतर लगेच ते काढतात, अशाही माझ्या शेतकरी बांधवांना 1.5 लाखापर्यंत कर्जमाफी द्यावी. व DDC बँकवाल्यांनी व्याजही आकारणी करत आहेत, दुसरे नॅशनलाइज बँकही करत आहेत, परंतु 1.5 लाखापर्यंत माझ्या शेतकरी बांधवांना न्याय द्यावा. मुख्यमंत्री महोदयांनी आणि आपल्या माध्यमातून मी सांगू इच्छितो की मुख्यमंत्री साहेबांनी माझ्या शेतकरी बांधवांना 1.5 लाखापर्यंत कर्जमाफी द्यावी.